नमस्कार, वेलकम किंवा वेलकम बॅक टू माय चॅनल. ड्राय स्किनने मेकअप आधी स्किन प्रिपरेशन कसं करायचं हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मेकअप करण्याआधी योग्य प्रकारे स्किन प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे. जेवढं चांगलं स्किन प्रिपरेशन तुमचं असेल तेवढा चांगला तुमचा मेकअप होणार आहे आणि तेवढा जास्त काळासाठी तो टिकणार आहे. स्किन प्रिपरेशनमधली सर्वात पहिली आणि इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे CTM करणे, म्हणजेच क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग. तर क्लिन्झिंगसाठी तुम्ही फेस वॉश यूज करू शकता. मी रिसेंटली जो फेस वॉश यूज करत आहे तो आहे बायोक्युल ॲक्वा बूस्ट हायड्रेटिंग जेल क्लिन्झर. हे जे क्लिन्झर आहे ते नॅचरल सोर्सपासून बनवलं आहे, जसं की नॅचरल शुगर्स आणि कॉर्न कर्नेल्स. त्याचबरोबर याच्यामध्ये ॲक्वापोरिन बूस्टर्स आहेत आणि हायरलॉनिक ॲसिडसुद्धा आहे. या क्लिन्झरची जी कन्सिस्टन्सी आहे ती छान वॉटर जेलीसारखी कन्सिस्टन्सी आहे. तर इथे मी चेहरा पाण्याने ओला केलेला आहे आणि त्यानंतर हे क्लिन्झर मी अप्लाय करत आहे. हे जे क्लिन्झर आहे म्हणजे हा जो फेस वॉश आहे तो खूप जेंटल आहे. तुमच्या चेहऱ्यावरचे डर्ट, डस्ट, काही मेकअपचे रेसिड्यू असतील तर ते छान प्रकारे रिमूव्ह करतं. स्किनला सॉफ्ट, स्मूथ आणि हायड्रेट करतं. त्याचबरोबर लॉंग लास्टिंग हायड्रेशनसुद्धा प्रोव्हाइड करतं आणि ऑल स्किन टाईपसाठी हे सुटेबल आहे. माझा संपूर्ण चेहरा आणि मान मी व्यवस्थित या क्लिन्झरने क्लीन केलेली आहे आणि त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुणार आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप छान चेहरा क्लीन झालेला आहे. नेक्स्ट जी स्टेप आहे ती म्हणजे टोनिंग. टोनर काय करतं, तुमचे जे पोर्स आहेत ते श्रिंक करण्याचं काम करतं. त्याचबरोबर स्किनचा जो pH आहे तो बॅलन्स ठेवतं. तर येथे टोनरसाठी तुम्ही कोणतंही अल्कोहोल फ्री टोनर यूज करू शकता किंवा सरळ सरळ रोज वॉटर वापरलं तरी चालेल. टोनरसाठी मी यूज करत आहे डाबर गुलाबरी रोज वॉटर. हे जे रोज वॉटर आहे ते भरपूर क्वांटिटीमध्ये मी चेहऱ्यावर अप्लाय केलेलं आहे आणि त्यानंतर छान अशा पद्धतीने पूर्ण चेहऱ्यावर ते स्प्रेड करणार आहे. त्यानंतर आपले जे टोनर आहे ते पूर्ण व्यवस्थित सुकल्यानंतरच आपण पुढची स्टेप करणार आहोत. नेक्स्ट जी स्टेप आहे ती म्हणजे मॉइश्चरायझर अप्लाय करणे. पण मॉइश्चरायझरच्या आधी मी इथे सिरम अप्लाय करणार आहे. ड्राय स्किन जी असते त्यामध्ये सीबमचं म्हणजे ऑइलचं जे प्रमाण असतं ते खूप कमी असतं, त्यामुळे स्किनवर ग्लो नसतो. त्याचबरोबर बऱ्याचदा ड्राय स्किन आहे ती डल दिसते, त्यामुळे स्किनला छान हायड्रेशन प्रोव्हाइड करण्यासाठी तुम्ही सिरम यूज करू शकता. तर मी इथे यूज करत आहे बायोक्युलचं ॲक्वा बूस्ट हायड्रेटिंग सिरम. हे सिरम सुद्धा नॅचरल सोर्स जसं की नॅचरल शुगर्स, कॉर्न कर्नेलपासून बनवलेलं आहे. यामध्ये सुद्धा हायरलॉनिक ॲसिड आहे, त्याचबरोबर SI आहे. SI म्हणजे सॅकराइट आयसोमेरेट, जे तुमच्या स्किनला स्ट्रेंथ देण्याचं काम करतं. या सिरमची जी कन्सिस्टन्सी आहे ती छान पातळ पाण्यासारखी कन्सिस्टन्सी आहे. माझ्या चेहऱ्यावर हे सिरम मी अप्लाय केलेलं आहे आणि त्यानंतर छान मसाज करत ते संपूर्ण चेहऱ्यावरती मी मुरवणार आहे. हे जे सिरम आहे ते तुम्हाला डीप आणि लॉंग लास्टिंग हायड्रेशन देतं, स्किनला नरिश करतं, स्किनची इलास्टिसिटी जी आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी हेल्प करतं, हायड्रेटिंग आणि ग्लोई लुक तुम्हाला देतं. ऑल स्किन टाईपसाठी हे सुटेबल आहे. तुम्ही तुमच्या मॉर्निंग आणि नाईट स्किन केअर रुटीनमध्ये हे सिरम यूज करू शकता. त्यानंतरची स्टेप म्हणजे मॉइश्चरायझर अप्लाय करणे. तर मॉइश्चरायझरसाठी तुम्ही छान थिक क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर यूज करू शकता. मॉइश्चरायझरसाठी मी यूज करत आहे डॉट एन केचं मॉइश्चरायझर. माझ्या संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेला मी हे अप्लाय केलेलं आहे आणि त्यानंतर छान मसाज करत संपूर्ण चेहऱ्यावरती मुरवणार आहे. या मॉइश्चरायझरमध्ये आहेत सेरेमाइड्स आणि हायरलॉनिक ॲसिड, जे तुमची स्किन छान प्रकारे स्मूथ करतं, हायड्रेट करतं, त्याचबरोबर स्किनचा बॅरियर सुद्धा रिपेअर. स्किन प्रिपरेशनमधल्या आपल्या चार स्टेप ज्या आहेत त्या कम्प्लीट झाल्या आहेत, म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग, सिरम आणि मॉइश्चरायझर. पण या प्रत्येक स्टेपनंतर तुम्हाला ॲटलीस्ट 30 सेकंड थांबायचं आहे, जेणेकरून जे प्रॉडक्ट आपण लावलेलं आहे ते व्यवस्थित स्किन मुरेल, त्याचं छान लेअर तयार होईल आणि ते त्याचं काम जे आहे ते व्यवस्थित प्रकारे करू शकेल. त्यानंतर जी स्टेप येते ती म्हणजे स्टोप क्रीम अप्लाय करणे. पण ही जी स्टेप आहे ती टोटली ऑप्शनल आहे. तुम्हाला थोडासा आणखीन ग्लो हवा असेल तर मॉइश्चरायझरनंतर तुम्ही स्टोप क्रीम अप्लाय करू शकता. त्यानंतरची स्टेप म्हणजे प्रायमर अप्लाय करणे. बऱ्याच जणी प्रायमर अप्लाय करत नाहीत, पण असं करू नका, प्रायमर नक्की अप्लाय करा. प्रायमर काय करतं, तुमचे पोर्स, फाईन लाईन्स जे आहेत ते श्रिंक करण्याचं काम करतं. त्याचबरोबर मेकअप होल्ड करण्यासाठी आणि लॉंग लास्टिंग ठेवण्यासाठी हेल्प करतं. तर प्रायमर चूज करत असताना तुम्हाला असं प्रायमर निवडायचं आहे जे की तुम्हाला हायड्रेशन पण प्रोव्हाइड करेल, थोडासा ग्लोसुद्धा देईल आणि त्याचबरोबर प्रायमरचं सुद्धा काम व्यवस्थित करेल. प्रायमरसाठी मी इथे यूज करत आहे मार्स सेट टेक अ ग्लो इल्युमिनेटिंग प्रायमर. तर हे जे प्रायमर आहे ते मी स्पेशली माझ्या टी झोनवरती अप्लाय करत आहे आणि त्यानंतर बाकीच्या चेहऱ्यावर अप्लाय करणार आहे. तर हे जे प्रायमर आहे ते चेहऱ्यावर अशा पद्धतीने स्प्रेड करून त्याचा एक लेअर तयार करणार आहे. हे जे प्रायमर आहे ते क्रीमी टेक्स्चरमध्ये आहे, ड्यूई फिनिश तुम्हाला देतं, तुमचे जे पोर्स आहेत, फाईन लाईन्स आहेत त्यांना ब्लर आउट करण्याचं काम करतं आणि त्याचबरोबर मेकअप होल्ड करण्यासाठी सुद्धा हेल्प करतं.
आपल्या स्किन प्रिपरेशनमधली शेवटची स्टेप म्हणजे लिप बाम अप्लाय करणे. आपले जे लिप्स असतात ते स्वतःहून मॉइश्चरायझर तयार करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना बाहेरून हायड्रेशन मॉइश्चरायझेशन प्रोव्हाइड करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही लिप बाम लावता तेव्हा मेकअप कम्प्लीट होऊन लास्टच्या स्टेपपर्यंत म्हणजे लिपस्टिक लावायच्या स्टेपपर्यंत जेव्हा तुम्ही येतात तोपर्यंत तुमचे लिप्स हे छान हायड्रेट आणि मॉइश्चराईज झालेले असतात. तर लिप बाम म्हणून मी आज यूज करत आहे एक स्पेशल प्रॉडक्ट आणि ते आहे बायोक्यूल लिप प्लम्पिंग क्रीम. ही जी कन्सेप्ट आहे ती मला खूप आवडली, ती म्हणजे लिप पंपिंग क्रीम. ही जी क्रीम आहे ती तुमचे लिप्स छान प्रकारे हायड्रेट करते, म्हणजे लिप बामचं काम करते, त्याचबरोबर लिप थोडेसे प्लम्पसुद्धा करते. तर यामध्ये आहे व्हिटॅमिन ए, सी, ई, रोझिप ऑइल आणि ग्रेपसीड ऑइल. यामधलं व्हिटॅमिन सी आणि रोझिप ऑइल लिप्सचा जो काळवंडलेपणा आहे ते दूर करतात आणि त्यांना फर्म बनवतात. त्याचबरोबर व्हिटॅमिन ई आणि ग्रेपसीड ऑइल लिपला नरिश करतात आणि लॉंग लास्टिंग प्लम्पनेस प्रोव्हाइड करतात. आणि येथे आपलं स्किन प्रिपरेशन झालेलं आहे. तर हा होता स्पेशली ड्राय स्किनसाठीचा व्हिडिओ. ऑइली स्किनसाठी आणि कॉम्बिनेशन स्किनसाठी सुद्धा स्किन प्रिपरेशन कसं करायचं याचा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. सो स्टे ट्यून. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.